नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, आणि प्रश्न काय होता तर अॅनालॉग ॲस्ट्रॉनॉट प्रोग्राम पूर्ण करणारी सर्वात कमी वयाची व्यक्ती कोण ठरली आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे जानवी डांगेटी या अॅनालॉग ॲस्ट्रॉनॉट प्रोग्राम पूर्ण करणाऱ्या सर्वात कमी वयाच्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. आणि जानवी डांगेटी या आंध्र प्रदेशच्या आहेत, आणि त्यांचं वय किती आहे तर त्या 19 वर्षाच्या आहेत. आणि तसेच या आधी जानवी डांगेटी यांनी नासाचा इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम पूर्ण केलेला आहे, आणि हा प्रोग्राम पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय व्यक्ती ठरल्या होत्या. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकताच संयुक्त राष्ट्राने वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्टस 2022 हा रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे. तर आता या रिपोर्टनुसार कधीपर्यंत भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल. तर आता या रिपोर्टनुसार 2023 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल असं सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आता या रिपोर्टमध्ये अजून काय काय सांगितलेलं आहे हे सगळं नोट करून घ्या. तर पहा, 2022 मध्ये भारताची लोकसंख्या 1.412 अब्ज होईल, तर चीनची लोकसंख्या 1.426 अब्ज होईल असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि या दोनच देशानं जगातील 29% लोकसंख्या व्यापलेली असेल. आणि तसेच 2050 मध्ये भारताची लोकसंख्या ही 1.668 अब्ज असेल, तर चीनची किती असेल तर चीनची यावेळेस लोकसंख्या 1.317 अब्ज असेल असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि तसेच 2100 मध्ये भारताचा एकूण प्रजनन दर प्रति स्त्री 1.29 असा असेल असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि पहा, याआधी एक आपण सर्वेक्षण पाहिलं होतं, आणि ते कोणतं तर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5. आणि यानुसार काय सांगितलेलं आहे तर यानुसार भारतातील एकूण प्रजनन दर किती आहे तर 2.0 इतका आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आता या अहवालामध्ये काय सांगितलेलं आहे तर आता हाच दर 2100 मध्ये 1.29 असेल असं सांगितलेलं आहे. तर एवढे पॉईंट तुम्ही नोट करून घेतले असतील. तर आता अजून काही महत्वाचे पॉईंट आहेत हे सुद्धा नोट करून घ्या. तर आता या रिपोर्टनुसार 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या ही 8 अब्जापर्यंत पोहोचेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता ही डेट सुद्धा लक्षात राहू द्या. आणि तसेच 2030 मध्ये जगाची लोकसंख्या ही 8.5 अब्ज होईल, 2050 मध्ये 9.7 अब्ज, आणि 2100 मध्ये जगाची लोकसंख्या ही 10.4 अब्जेपर्यंत पोहोचेल असं या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. आणि आता 2022 मध्ये जगातील एकूण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचं प्रमाण किती आहे आणि पुरुषांचं प्रमाण किती आहे तर स्त्रिया 49.7% आहेत, तर पुरुष हे 50.3% आहेत असं या अहवालामध्ये सांगितलेलं आहे. आणि 2050 मध्ये हेच चित्र कसं असेल तर 2050 पर्यंत स्त्री आणि पुरुष यांचं गुणोत्तर समान असेल असं यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे 50% स्त्रिया असतील तर 50% पुरुष असेल असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि तसेच पाहता येतं 2022 मध्ये लोकसंख्या 8 बिलियन होणार आहे, आणि 2011 मध्ये ही लोकसंख्या 7 बिलियन झाली होती, आणि 1998 मध्ये ही लोकसंख्या 6 बिलियन झाली होती. आणि 1 बिलियन कधी झाली होती तर 1804 मध्ये जगाची लोकसंख्या ही 1 बिलियन इतकी होती. तर आता या रिपोर्ट मधील एवढे महत्वाचे पॉइंट नोट करून घ्या, येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर तुम्हाला एक प्रश्न पाहण्यास मिळू शकतो. तर ठीक आहे, तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर आता नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय मानचिन्हाच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आहे. तर आता ही जी प्रतिमा आहे याची उंची किती आहे असं आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. तर या प्रतिमेची उंची ही 6.5 मीटर इतकी आहे. आणि तसेच या प्रतिमेचं वजन किती आहे तर या प्रतिमेचं वजन हे 9500 किलो आहे. आणि ही प्रतिमा कोणत्या धातू पासून बनलेली आहे असं जर विचारलं तर ही कास्यापासून बनलेली आहे. आणि या प्रतिमेला खाली आधार देण्यासाठी 6500 किलो वजनाची स्टीलची चौकट बनवण्यात आलेली आहे. आणि पाहता इथं भारताच्या राष्ट्रीय मानचिन्हाविषयी बोललेलं आहे. तर भारताच्या राष्ट्रीय मानचिन्हाला कधी मान्यता देण्यात आलेली आहे तर 26 जानेवारी 1950 रोजी भारत सरकारने यास आपले राष्ट्रीय प्रतीकचिन्ह म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि आता जे भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. आणि पाहता जे भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह आहे हे सारनाथ येथील स्तंभावरून घेतलेलं आहे. आणि आता जे राष्ट्रीय मानचिन्ह आहेत यामध्ये असे उभे टाकलेले 4 सिंह आहेत, आणि त्याच्या खाली जी पट्टी आहे त्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती,
पश्चिमेकडे घोडा, दक्षिणेकडे बेल आणि उत्तरेकडे एक सिंह कोरलेला आहे आणि या प्रत्येक जोडीमध्ये एक अशोक चक्र कोरलेला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल हे अशोक चक्र कोरलेलं आहे आणि आता हे जे संपूर्ण शिल्प आहे हे एका उलट्या कमळावर उभे आहे. आता इथे तुम्हाला कमळ पण दिसत असेल, हे उलट कमळ आहे. पण भारताच्या मानचिन्हामध्ये हे उलट कमळ काढलेलं आहे, फक्त एवढंच मानचिन्ह म्हणून घेण्यात आलेलं आहे. आणि आता या प्रतिमेची उंची किती आहे, तर या मूळ प्रतिमेची उंची ही 1.6 मीटर इतकी आहे. आणि तसेच याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे, राष्ट्रीय प्राणी बंगाल टायगर आहे, राष्ट्रगीत जनगण मन आहे, राष्ट्रीय जलचर प्राणी ही गंगा नदीमधील डॉल्फिन आहे, राष्ट्रीय फळ आंबा आहे, राष्ट्रीय फुल कमळ आहे आणि राष्ट्रीय वारसा प्राणी हत्ती आहे आणि राष्ट्रीय दिनदर्शिका हे शक कॅलेंडर आहे. तर हे पॉइंट तर तुम्हाला माहितच असतील, जरी माहित नसतील तर आता नोट करून घ्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, 2022 मधील ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद कोणी पटकावले आहे. तर आता 2022 मधील ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद हे फेरारीच्या चार्ल्स लेक्लर यांनी पटकावलेलं आहे. आणि आता या चार्ल्स लेक्लर यांचं हे फॉर्म्युला 1 मधील पहिलंच विजेतेपद आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा, राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग 2021 तिसऱ्या आवृत्तीत कोणते राज्य बेस्ट परफॉर्मर राज्य ठरले आहे. तर आता ही जी राज्यांची स्टार्टअप रँकिंग क्रमवारी आहे यामध्ये 2 राज्य बेस्ट परफॉर्मर राज्य ठरलेली आहेत आणि ती कोणती आहेत, तर गुजरात आणि कर्नाटक ही 2 राज्य बेस्ट परफॉर्मर राज्य ठरलेली आहेत. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि आता ही जी रँकिंग आहे ही कोणाद्वारे प्रकाशित केली जाते, तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे ही रँकिंग प्रकाशित केली जाते. आणि यामध्ये अजून एक पॉइंट नोट करून घ्या, तर सलग तिसऱ्यांदा गुजरात या राज्याने बेस्ट परफॉर्मर राज्य म्हणून स्थान मिळवलेलं आहे. आणि आता ही जी रँकिंग आहे यामध्ये भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 5 गटामध्ये विभागण्यात आलेलं आहे. एक झालं बेस्ट परफॉर्मर, यामध्ये गुजरात आणि कर्नाटक आहेत. आणि त्याचप्रमाणे इतर गट कोणते आहेत, तर पहा टॉप परफॉर्मर मध्ये केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा आणि जम्मू काश्मीर हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि लीडर्स या श्रेणीमध्ये उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश आणि गोवा हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. आणि एस्पायरिंग लीडर्समध्ये छत्तीसगड, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, चंदीगड, पुदुचेरी आणि नागालँड हे आहेत. आणि इमर्जिंग स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये आंध्र प्रदेश, बिहार, मिझोराम आणि लडाख हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. तर एवढे सर्व पॉइंट याविषयीची नोट करून घ्या, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर वाय एस जगनमोहन रेड्डी यांची YSR काँग्रेसचे किती वर्षासाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तर आता नुकतीच YS जगनमोहन रेड्डी यांची YSR काँग्रेसचे आजीवन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि आता हा जो YSR काँग्रेस आहे याची स्थापना YS जगनमोहन रेड्डी यांनी 2011 मध्ये केलेली आहे. आणि तसेच YS जगनमोहन रेड्डी हे 2019 पासून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. आणि ते आंध्र प्रदेशचे कितवे मुख्यमंत्री बनलेले आहेत, तर 17वे मुख्यमंत्री आहेत. आणि याचबरोबर यांचे वडील सुद्धा याआधी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि त्यांचं नाव काय होतं, तर YS राजशेखर रेड्डी असे यांच्या वडिलांचं नाव होतं. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 6 पहा, कोणते राज्य सरकार भारतातील पहिले आरोग्य हक्क विधेयक राज्य विधानसभेत मांडणार आहे. तर आता राजस्थान राज्य सरकार हे भारतातील पहिले आरोग्य हक्क विधेयक राज्य विधानसभेत मांडणार आहे. आणि आता हे विधेयक पारित झाल्यानंतर राजस्थान हे देशातील पहिले राज्य असेल ज्यानं आरोग्य हक्क विधेयक पारित केलेलं आहे. आणि पहा याचं उद्दिष्ट काय आहे, तर सरकारी आणि खासगी आरोग्य सेवा प्रदात्यांद्वारे दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा पुरवणे असे या आरोग्य हक्क विधेयकाचं उद्दिष्ट आहे. आणि याआधी राजस्थानने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना सुद्धा सुरू केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत जनतेला 10 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येतात. आणि आता इथे राजस्थानचा उल्लेख आलेला आहे, तर राजस्थान विषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा राजस्थानचे राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री आहेत अशोक गेहलोत. आणि राजस्थानमध्ये 5 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते, तर रणथंबोर नॅशनल पार्क, केवलादेव नॅशनल पार्क, सरिस्का नॅशनल पार्क, मरुभूमी नॅशनल पार्क आणि मुकुंद्रा हिल्स नॅशनल पार्क हे राजस्थानमध्ये स्थित आहे. आणि इंदिरा गांधी कालवा सुद्धा राजस्थानमध्येच आहे. आणि तसेच जर तुम्हाला विचारलं की माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण कुठे आहे, तर माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण राजस्थानमध्ये स्थित आहे. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे MD म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर आणि ज्याला मराठीत काय म्हणतात, तर व्यवस्थापकीय संचालक म्हणून
कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आता नुकतीच नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे MD म्हणून राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि राजेंद्र प्रसाद हे 2017 पासून नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत. आणि तसेच ते मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कामाचे प्रभारी देखील आहेत. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 12 फेब्रुवारी 2016 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर नवी दिल्ली येथे याचं मुख्यालय आहे. तर ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 8 पहा. अलीकडेच स्थापित करण्यात आलेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्मृती पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर आता हा पुरस्कार सार्वजनिक प्रशासन या क्षेत्राशी संबंधित आहे. आणि आता याविषयी एक पॉइंट नोट करून घ्या, तर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतीच्या स्मरणार्थ शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी सार्वजनिक प्रशासनात डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्मृती पुरस्काराची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. तर आता प्रश्न क्रमांक 9 पहा. भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षणाद्वारे प्रकाशित केल्या जाणाऱ्या प्राणीजन्य डेटाबेस 2021 मध्ये किती प्रजाती समाविष्ट करण्यात आल्या आहेत, तर आता या प्राणीजन्य डेटाबेस 2021 मध्ये अजून 540 प्रजातींचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि आता भारतामध्ये एकूण प्राण्यांच्या प्रजातीची संख्या किती झालेली आहे, तर 103,258 इतकी भारतातील प्राण्यांच्या प्रजातींची संख्या झालेली आहे. आणि आता आजचा शेवटचा प्रश्न पहा. गांधी अँड द चंपारण्य सत्याग्रह सिलेक्टिव्ह रिडिंग या पुस्तकाचे संपादक कोण आहेत, तर गांधी अँड द चंपारण्य सत्याग्रह सिलेक्टिव्ह रिडिंग या पुस्तकाचे संपादक हे सुरंजन दास हे आहेत. तर आता आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 36व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे, आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर कळतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.